हे माझं एक ज्वलंत स्वप्न आहे जे मी जगतोय माझ्या उघड्या डोळ्यांनी. ही 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 साजणी नभक नभ दाटून आले कावरे मन हे झाले तू येणा साजणी. डाव्या बाजूला डोंगरावरती बघताय तो आहे दिव्यागरचा सनसेट पॉइंट. आपण दिव्यागर गावामध्ये प्रवेश करत आहोत. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीड व्लॉग्स मध्ये. आता मी श्रीवर्धन बीच वरून निघालोय आणि मला मुंबईला पोहोचायचं वाजले तर 1:30 आणि अजूनही मी श्रीवर्धन मध्येच आहे. तर श्रीवर्धन गाव आणि श्रीवर्धन गावांमध्ये ह्या नारळाच्या वाड्या वादळ वाऱ्यांमुळे थोडं नुकसान झालंय, पण आहे छान बघण्यासारखं आहे श्रीवर्धन. आणि आता मला जायचं आहे ते म्हणजे कोस्टल राईड करत आरावी कोंडवील आणि शेखाडी मार्गे बोरली या गावामध्ये, अर्थात बोरली दिव्यागर. पण मला असं काहीच जाणवतंय की मी रस्ता चुकलोय. पहिलाच मोठं ब्लॉक करतोय आणि रस्ता चुकल्याची भीती ही खरी ठरते, कारण हा चुकीचा रस्ता आपण निवडला. तर इथे कोणाला विचारायला दिसत पण नाहीये. चल राईट मारून बघूया. काय नशीब आहे, पहिलाच मोठा ब्लॉग आणि मी आमच्याच पट्ट्यामध्ये हरवतोय. कसं होऊ शकतं असं? कोण दिसतंय का रे? ओहो आलो आलो, बरोबर आहे बरोबर आहे. चलो ह्या रोडवर आपल्याला यायचं होतं. चल भावा थोडं पुढं घे, जायला जागा दे भावा. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सीड ब्लॉक्स मध्ये. आणि आता आपण आलो आहोत अचूक अशा रस्त्यावरती जो रस्ता आरावी कोंडवील करत जातो दिव्यागर बोरली या गावामध्ये. तर लेट्स गो बॉईज. खूप छान आणि सुंदर असं श्रीवर्धन गाव आणि हा असा सुंदर असा रोड. अजूनही पुढे खूप नजारे येणार आहेत, तर तयार राहा मित्रांनो. आता आपण श्रीवर्धन गावात आहोत आणि ही आहे श्रीवर्धन गावाची कमाणी, श्रीवर्धन गावाची हद्द. ती आता आपण सोडतोय आणि आता आपण कोस्टल राईडच्या रोडवरती एंट्री करत आहोत. खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे आणि ऊनही खूप लागत आहे. मे महिन्याचा सीझन आहे आणि कडाक्याचं ऊन पडलंय. वाळवट गावात आलोय. वाळवट गाव हे आरावी गावाच्या जरा अगोदर येत आणि तिथूनच त्या कोस्टल राईडची सुरुवात होते. आज रविवार आहे आणि रविवारी पोरांना का सांगायला नको क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. बैलगाडी, माझ्या मामाने बैलगाडीमध्ये मला खूप फिरवलंय. तर स्वप्न आणि सुंदरतेवर जर भाष्य करायचं झालं तर हे माझं एक ज्वलंत स्वप्न आहे जे मी जगतोय माझ्या उघड्या डोळ्यांनी असं म्हणायला गेलं तर. कारण मोटो ब्लॉगिंगची जी आवड आहे ती मला स्टोरी ऑन व्हील्स अर्थात परेश प्रकाश शिंदे दादा याच्याकडून झाली. कारण ह्याच्यामध्ये कसं सगळं कॉम्बिनेशन येतं. आपल्याला गाणी आवडतात, आपण बोलू शकतो, आपल्याला थोडं भाष्य करायचं वाटतंय, काहीतरी विचार मांडायची वाटतात तेही करू शकतो. प्लस ती राईड, त्या राईडची जी मजा आहे ती काहीतरी वेगळीच आहे. रस्त्यांवरती जे फिरणं आहे ते काही मनाला एक वेगळीच शांतता देणारं आहे. रस्त्यावरून कोकण भ्रमंती चालू आहे आणि कोकणाच्या या निसर्ग सौंदर्यामध्ये वसलेली ही अनेक गावं आणि येऊन ठेपलोय ते म्हणजे आरावी गावामध्ये. आरावी हे गाव माझ्या मावशीचं गावसुद्धा आहे, अर्थात माझी सर्वात मोठी मावशी
भावा गाडी तर साईडला लाव यार, आणि तिची सुद्धा वाडी आहे, खूप सुंदर असं घर आहे, पण आता मी जात नाहीये कारण आता मला घाई आहे। तर मला अरेवी गाव जसं तुम्ही सोडाल तशी ही जन्नत तुम्हाला बघायला मिळेल, आणि हा नजारा जो काही आहे हा एक आगळा वेगळाच आहे। की अरेवी कोंडविलचा हा समुद्र किनारा, लगभग 7 किलोमीटरचा हा समुद्र किनारा, आणि ह्या रस्त्यावरती तुमची गाडी ही थांबलीच पाहिजे, कारण हे बघितल्याशिवाय आलेला पर्यटक, मी तर ट्रॅव्हलर आहे, आय एम नॉट द टुरिस्ट, ओके, तर हे बघणंच आहे। व्हाईट सँड बीच, 7 किलोमीटर लांबीचा हा समुद्र किनारा, अरेवी कोंडविलच्या रस्त्यालगत, आणि हे आता पुढे असंच चालू राहणार आहे। मुंबईची मरीन ड्राईव्ह, आरेवारेसारखा डिट्टो फिलिंग देणारा हा समुद्र किनारा तुम्ही नक्की बघा। जे कोणी हा व्लॉग बघतील त्यांनी नक्की व्हिजिट करा, जर का तुम्ही व्हिजिट केलं नसेल तर, कारण परेश प्रकाश शिंदे दादा जेव्हा आला होता कोस्टल राईड करत, तेव्हा त्याने हा रूट यूज नव्हता केला होता। तर आज मला असं वाटतं की हेही दाखवावं, तर हेही तुम्ही बघून घ्या। असा अशक्य असा सुंदर रोड आणि त्या लगत असलेला व्हाइट सँड बीच, दिव्यागारचा जसा बीच आहे तसा सेम टू सेम बीच हा अरेवी आणि कोंडविलचा सुद्धा आहे, आणि आता हे असंच चालू राहील। तर स्वप्नांचं जर म्हणायला गेलात तर स्वप्न माझे सुद्धा खूप आहेत, काही ही चालत्या जीवनासोबत तुम्हाला जगता आली पाहिजेत, आणि काही ही चालत्या जीवनासोबत भविष्यात कधी ना कधीतरी पूर्ण होतील, ह्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागणार आहे। बघा, मला वेळ मिळाला तर मी कविता सुद्धा लिहितो, मला वेळ मिळाला तर मी लिखाण सुद्धा करतो, एखाद्या विषयावर जर का लिहायचं असेल तर तेही सुद्धा करतो, मला गायनाची आवड आहे तर मी तेही सुद्धा करतो, मला वक्ता होण्याची खूप प्रचंड इच्छा आहे तर मी तेही करतो, मला मोटर व्लॉगिंगची आवड आहे, मला फिरण्याची आवड आहे, तर वेळेनुसार मी तेही करतो। आणि कसं आहे की आय एम नॉट अ परफेक्ट मॅन, पण आणि माझ्याकडे गोष्टीसुद्धा माझ्याकडे परफेक्ट नसतात, तरी मी त्या गोष्टी करतो, जसं की मोटो व्लॉगिंग करतो आहे, गाडी जी आहे ती माझ्या मागे बसलाय पम्या त्याची आहे, फक्त माझा फोन आहे, आणि ह्या तडजोडीवर आज मी हा मोटो व्लॉग करतो आहे। कधी ना कधी माझीही सुद्धा गाडी येईल तेव्हा मी नक्कीच खूप आनंदी असेल, पण आज ठीक आहे, आज चालून जात आहे, आज मला ही संधी मिळते तर मी त्या संधीचं सोनं करतो आहे। आणि आता आपण येऊन टेपलो आहे ते म्हणजे कोंडविलच्या डोंगरावरती, डोंगर रस्ता आणि समुद्र किनारा हे दृश्य फक्त आणि फक्त आपल्याला कोकणामध्ये बघायला मिळेल। तर गाडी जरा मी रस्त्याच्या बाजूला लावतो आणि हा नयनरम्य असा नजारा आपण पाहूयातच। हा आहे डोंगरावरून दिसणारा कोंडविल अरेवीचा समुद्र किनारा, आणि समोर दिसतंय ते जीवना बंदराचं टोक, टमटम आले पम्या काय करतोय तू, ही 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 यो बॉइज। पम्याने खूप एन्जॉय केलाय, पम्याने खूप एन्जॉय केलाय, आणि मला वाटत नाहीये परत मला कोणाला आणायची संधी मिळेल, कारण सध्या प्रॉब्लेम चालू आहेत। चला निघूया, तर नार नखऱ्याची नखऱ्याची चालते गाडी, तिला रस्त्याची रस्त्याची भले तीच जोडी। शेखाडी गावामध्ये येऊन पोचलोय, शेखाडी गाव आणि डाव्या बाजूला शेखाडी गावचा समुद्र किनारा आहे। शेखाडी गावामध्ये असं बघण्यासारखं जास्त काही नाहीये, पण आहे, खूप छान आहे, कोळी बांधव वगैरे आहेत शेखाडी गावामध्ये। काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आम्हा
केलिया अभंगा विठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा साजणी नभक नभ दाटून आले कावरे म्हण हे झाले तू येणा साजणी साजणी झळक मज हा मृदुगंध तुझ्या स्पर्शास मच्छंद तू येणा साजणी सळसळ तो वारा गार गार हा शहरा लाही लाही भरी तिला चिंब चिंब दे किनारा तुझ्या चाहुली नारोज येती गान साजणी. चला निघूया आता आपण. तर शेखाडी गावातून पुढे आलोय, थोडी कॉर्नरिंग स्कूटी आहे जरा जपून. ऍक्च्युली स्कूटी मध्ये ना मागच्या बेगचा एक्झॉस्ट नाहीये, तर ते एक प्रॉब्लेम आहे. भरड खोल या गावामध्ये पोहोचलोय आणि भरड खोल या गावाची सर्वात मोठी खासियत ही म्हणजे त्या गावामध्ये मिळणारी मच्छी. अर्थात इथे सकाळी 11 वाजता मच्छीचा लिलाव लागतो. ताजी आणि सुखी मच्छी खूप चांगल्या भावाने मिळते होलसेलमध्ये, तेही ताजी स्वच्छ आणि मस्त एकदम चवदार मच्छी असते इथली. आणि खूप असे जे व्यावसायिक आहेत ते या भरडखोल गावातून मच्छी घेऊन जातात आणि इतर शहरांमध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये विकतात. तर इथे हे एक बघण्यासारखं आहे. डाव्या बाजूला जो रस्ता खाली गेलाय तिथे आतमध्ये समुद्र किनारा आहे भरडकोलचा आणि तिथे खाली लिलाव लागतो, मच्छी बाजार सुद्धा लागतो. मला अजून कधी चान्स नाही मिळाला मार्केटमध्ये जाण्याचा. समुद्र किनारी राईड करतोय आणि कोळीगीत ही व्हायलाच हवी. कोकणामध्ये आहोत, प्युअर कोकणी. वेसावचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी, चला ग पारू करते सुनखरा चल जाऊ बाजारी. वेसावचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी, चला ग पारू करते सुनखरा चल जाऊ बाजारी. मल्हारवारी मोतिया द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. हा पहिला ब्लॉग मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच नाही विसरणार, कारण तडजोडीवर सुरू झालेली ही सुरुवात अजूनही तडजोडीवरच आहे. आणि हेच आयुष्याची सगळ्यात मोठी खासियत आहे. डाव्या बाजूला डोंगरावरती बघताय तो आहे दिव्याआगारचा सनसेट पॉइंट. आपण दिव्याआगार गावामध्ये प्रवेश करत आहोत आणि जर का तुम्हाला सनसेट बघायचा असेल तर हा पॉइंट विसरू नका. दिव्याआगार गावातून जर का तुम्ही उलट्या दिशेने, आता आपण दिव्याआगारमध्ये चाललो, दिव्याआगारमधून जर का तुम्ही एक्झिट मारलात तर हा पॉइंट तुम्हाला लगेच मिळेल, सनसेट पॉइंट. खूप 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 सुंदर असा नयनरम्य सनसेट दिसतो, एकदा नक्की विजिट करा. गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा ओळखला दुरून. मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. दिव्याआगार गावामध्ये पोचलोय आणि दिव्याआगार गावाच्या बीचवर आपण जाणार नाही आहोत. आपल्याला जायचंय बोर्ली या गावामध्ये, जिथे माझा भाव ऐश्वर्य विलनकर ड्रीम केकचे मालक ते माझी वाट बघतायत. मला आईसाठी सुकट घ्यायचे, तर ती घेऊन मी मुंबईला लगेच निघणार आहे. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडत असेल तर नक्की कमेंट करून मला